त्यामुळे शहरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले होते व शहरात शांतता प्रस्थापित व्हावीसाठी सर्व सामाजिक व सर्व नागरिकांच्या वतीने महावीर मंगल कार्यालय या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते योगेश राळेभात आणि राकेश राळेभात यांचे जामखेड शहरामध्ये मध्यवर्ती असणाऱ्या मार्केट यार्ड येथे गजबजलेल्या बाजारपेठेमध्ये शनिवारी सायंकाळी 6:15 त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर जामखेड शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून गोळीबारांच्या घटनांनी शहर हादरले असून शहरात कायम दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विचार विनिमय करण्यासाठी कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक संघटना स्वयंसेवी संस्था सर्व छोटे मोठे व्यावसायिक व्यापारी नागरिक तरुण वर्ग यांची बैठक सोमवारी 30 एप्रिलला सकाळी 10:30 महावीर भवन जामखेड येथे घेण्यात आली. यावेळी शांतता कमिटीचे सर्व पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ दुकानदार व्यापारी उपस्थित होते. या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी जामखेड तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शांती लागो अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो.
त्यानंतर जे सर्व वक्त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या बाबतीत मी बोलतो. आरोपीला पकडण्यासाठी साधारण 10 टीम आता सध्या कार्यरत आहे. प्रत्येक गोष्ट आम्ही तपासून पाहत आहोत आणि यात जे जे कोणी आरोपी निष्पन्न होतील, जे जे कोणी त्याचे मास्टर माइंड असतील, त्या सगळ्यांच्या मुसक्या आवळल्या जातील आणि त्यांना कठोरात कठोर व्यासन करायचं काम पोलीस खातं चोखपणे करेल अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी ग्वाही देतो. कालपासून आपल्या मनात असलेला राग, चीड, आक्रोश, दुःख, संवेदना या सगळ्या पोलीस खात्यांनी नोंदवलेल्या आहेत आणि याच्यावर नक्की आम्ही विचार करू. कुठल्याही परिस्थितीत कुणालाही याच्यामध्ये थारा देणार नाही. आपण जो शांतता आणि संयम दाखवलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं कौतुक करतो. अतिशय चांगल्या प्रकारे आपण ही परिस्थिती शांततेने हाताळलेली आहे. आम्हाला माहित आहे की अशा प्रसंगी अनेकदा उद्रेक होतात. कालपासून मी सर्व राळेवर कुटुंबियांच्या संपर्कात आहे. मधुकर आबा असतील, नगरसेवक जाधव असतील, ऍडव्होकेट ढोके असतील या सगळ्या आणि सर्व राळेवर कुटुंबीय यांच्या सगळ्यांच्या दुःखात आम्ही स्वतः पोलीस खातो सुद्धा सहभागी आहोत. तर अशा प्रकारच्या घटना प्रत्येकाला चीड आणणाऱ्या आहेत आणि अतिशय गंभीर घटना आहेत. या गुन्ह्यामध्ये ज्या ज्या मागण्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मोका लावावा, आम्ही जरूर मोका लावण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करणार आहेत. कोणत्याही गोष्टी ज्या आहेत त्या कायद्याच्या कसोटीत तपासून कराव्या लागतात. त्यामुळे आत्ताच मी अशी घोषणा करणं बरोबर नाही, परंतु 100% यात मोका लागल यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्याच्यामध्ये कुठलीही हायवे होणार नाही, कोणतेही आरोपी जामिनावर सुटून ते रस्त्यावर फिरणार नाही याची खबरदारी पोलीस आता घेईल. एकच कायदा असतो असं नाही, अनेक कायदे आहेत. कुठल्या ना कुठल्या कायद्यामध्ये ते बसवून कोणत्याही प्रकारे कठोरात कठोर शासन करण्याचं आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांना आश्वासन देतो. आदरणीय एस पी साहेबांनी या ठिकाणाला एक 35 योजना जाहीर केली आहे. जे कोणी अवैध हत्यार असतील, अवैध गुंडे असतील, त्या अनुषंगाने आपल्यासमोर ते दाखवतील किंवा त्यांच्या तपास दाखवत आपल्याला. अहमदनगर केडगाव येथील दुहेरी हत्याकांड तसेच जामखेड येथील दुहेरी हत्याकांड या दोन्ही घटनेत पिस्तूलचा व गावठी काठ्यांचा वापर करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की जी कोणी व्यक्ती विना प्रमाणात बेकायदा आपले कब्जा पिस्तूल गावठी कट्टे यासारखे शस्त्र बाळगत असेल, अगर विक्री करत असेल, अशा व्यक्तीची माहिती देणाऱ्यास व त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई झाल्यास सदर व्यक्ती रोख रुपये 25,000 बक्षीस देऊन त्या व्यक्तीचे नाव अत्यंत गुप्त ठेवण्यात येईल. सदरची माहिती ही माननीय श्री रंजन कुमार शर्मा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचा मोबाईल क्रमांक महेश साहेबांनी सांगितला होता. तोच मोबाईल क्रमांक 88 31 00 00 या नंबरवर मेसेज अथवा व्हॉट्सअपवर. नासिर पठाणसह प्रतिनिधी अशोक निमोणकर, कॅमेरामन अशोक वीर, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.